नमस्कार मी नितीन आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. मलकापूर नगर परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी उमेदवार यांच्या प्रचाराची सांगता सभा शुक्रवारी रात्री मलकापूर नगर परिषदेसमोर हजारो मतदारांच्या गर्दीत संपन्न झाली. यावेळी राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, नामदार शेखर चरेगावकर, नामदार डॉक्टर अतुल भोसले, नामदार नरेंद्र पाटील, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले, कडेगावचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, अशोकराव थोरात, कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, नगरसेवक राजेंद्र यादव यांच्यासह विविध मान्यवरांची व उमेदवारांची प्रमुख उपस्थिती होती. या जाहीर सभेला विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मी आज मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मलकापूर शहराध्यक्ष या नात्याने तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना एक आवाहन करतो की येणाऱ्या 27 तारखेला मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दिवशी आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही विनंती करतो. कारण आज राज्यामध्ये मलकापूरमध्ये ही भाजपचं सरकार आणि भाजपचं नगराध्यक्ष व्हावा ही तुम्हा सर्वांना विनंती आहे. वासुदेवांले प्रचाराला की यांना प्रचाराला लोक मिळणार आणि त्या वासुदेवांना भूतपा देऊन वचन द्यायला लावली, शक्ती द्यायला लावल्या. दादा त्यांना प्रचाराला लोक मिळणार वासुदेवान त्यात मुंबईवरनं काय काय आणत्यात तुम्हाला आम्ही भेट देऊ एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. मलकापूर नगर परिषदेची निवडणूक येत्या 27 जानेवारी रोजी होत आहे. या निवडणुकीत भाजपा व काँग्रेस अशी समोरासमोर लढत होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या सांगता सभेला हजारो मतदारांची उपस्थिती परिवर्तनाची नांदी ठरेल. तसेच या सभेत मान्यवरांनी दिलेली आश्वासनं या परिसरात शाश्वत विकास घडवणारे ठरतील हे नक्की. वायझेड इंडिया टीव्हीसाठी व्हिडिओ एडिटर अभिनंद जाधवसह संतोष वायदंडे, नितीन ढापरे, मलकापूर, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.